नियोजनासाठी युवासेना शाखा क्रमांक 117 चे उपशाखा अधिकारी साहिल थोरा, अनुप गायकवाड, नीरज मोरे, सौरभ शिंदे। राणे साहब ने ओळखलं ना, ओळख मास्क काढ, तेव्हा मास्क काढ तो बोलते म्हणजे केसरा काय। कृपया मुख्य प्रवेशद्वार गर्दी करू नये, विनंती आहे। आपल्यासाठी बसण्याची सुंदरशी व्यवस्था या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी निर्माण केली आहे, त्यामुळे तुम्ही उभे राहिला तर आमचे पाय दुखत आहेत, त्यामुळे बसण्याची व्यवस्था केली आहे, त्या सर्व ठिकाणी बसून घ्यायचं आहे। प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आपण दोन्ही क्रीडांगणावरचे सामने अतिशय सुंदररित्या पाहू शकता। डी फोकस स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण घर बसल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता। डेन केबलवर 187 क्रमांकाच्या चॅनलच्या माध्यमातून देखील संपूर्ण प्रक्षेपण पाहू शकता। व्यावसायिक गट दुसरा पुकार, व्यावसायिक गट दुसरा पुकार, युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मध्य रेल्वे मुंबई शहर, युवा पलटण मुंबई शहर मध्य रेल्वे मुंबई शहर, भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध जीएसटी मुंबई शहर, भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध जीएसटी मुंबई शहर, या चारही संघांना खेळण्यासाठी हा दुसरा पुकार देण्यात आलेला आहे। आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे। Yes!
यापूर्वीच आपल्याला दुसरा पुकार देण्यात आलेला आहे। महिला गटाचे सामने संपल्यानंतर आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मध्य रेल्वे मुंबई शहर, युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मध्य रेल्वे मुंबई शहर, भारत पेट्रोलियम मुंबई शहर, भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध जीएसटी मुंबई शहर, या चारही संघांना दुसरा पुकार यापूर्वी देण्यात आलेला आहे। महिला गटाचे सामने संपल्यानंतर आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे, याची आपण नोंद घेतो। उजव्या बाजूला मंचाच्या उजव्या बाजूला पुरुषांची व्यवस्था केलेली आहे,
तो मंचाच्या डाव्या बाजूला महिलांची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी विराजमान व्हायचे सन्माननीय ईशान्य मुंबईच्या महिला विभाग संघटिका संध्याताई वडावकर, नगर सेविका सुवर्णाताई करंजे, नगर सेविका राजराजेश्वरी रेडेकर, उपविभाग संघटिका रश्मिताई पवळकर, स्नेहलताई मांडे, सिद्धिताई जाधव, तसेच विधानसभा संगीताताई पेवारकर आणि माजी शाखा प्रमुख ज्यांचे विशेष सहकारी लागतात ते वंदनाताई बेंद्रे, या ठिकाणी पुरुष पदाधिकारी अर्थात सन्माननीय हॅलो, तसेच आमचे पुरुष पदाधिकारी सन्मान्य नगरसेवक उपेंद्र सावंतजी, दत्ताजी देवीचे माजी महापौर चंद्रशेखर जाधव उपविभाग प्रमुख, अनंत पाटाळे उपविभाग प्रमुख, करुणा पंतसे उपविभाग प्रमुख, त्याचबरोबर परम यादव विधानसभा संघटक, संदीप सावंत विधानसभा संघटक, निलेश सावंकर विधानसभा संघटक, त्याचबरोबर शाखा समन्वयक प्रशांत दास, शंकर ढवाळे, विश्वास तुपे, जानुंदर सापुते, तसेच शाखा प्रमुख दीपक सावंत, रवींद्र महाडी, राजेश सोनावणे, उत्तम कळडे, सचिन मदने, त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालय प्रमुख मामा मंचेकर साहेब, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2022 सर्व पदाधिकारी खेळाडू यांचं हार्दिक स्वागत, त्याचबरोबर आमच्या आजच्या व्यवस्थापनामध्ये असणारे शिवसेना शाखा कांजूर यांच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी मंचाच्या उजव्या बाजूला बसायचं आहे, त्याचबरोबर महिला पदाधिकाऱ्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला खुर्च्या ठेवल्या तिथे बसून घ्यायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थापन बघायचं आहे, खेळाडूंची काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर क्रीडांगण क्रमांक 1 वर बॅरिकेडला चिटकून पदाधिकारी विनंती करतो, त्यांनी मागे हटायचं